नमस्कार श्रोते मंडळी, मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे, डायरेक्टर MGM इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणजेच MGMIC. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे साध्या सोप्या भाषेमध्ये तयारी स्पर्धात्मक परीक्षांची. वेगवेगळ्या चालू घडामोडींची सुद्धा चर्चा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो आणि सेंटिमेंटच्या ऐवजी नेमकी फॅक्च्युअल पोझिशन काय आहे, नेमका नियम, नेमकी भारतीय राज्यघटना काय सांगते, या अनुषंगानं आपण त्या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या चालू घडामोडीच्या इश्यूला आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, गेल्या काही आठवड्यांमध्ये, काही महिन्यांमध्ये सगळीकडेच NAA किंवा ज्याला आपण CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट किंवा NRC नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिप याच्याशी संबंधित वादविवाद फार मोठ्या प्रमाणावर रंगलेला आहे आणि त्याचा फार मोठा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजावर, आपल्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टविषयी तर आपण त्या ठिकाणी चर्चा केली, पण वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल आणि या पब्लिक लाईफमध्ये एक प्रकारे कन्सिडर करा की वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत विचार प्रवाह त्या ठिकाणी आहेत आणि मी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना, लिहिताना बऱ्याच जणांचे कॉल आलेले आहेत, बऱ्याच जणांनी फेसबुकवर लिहिलेले आहे, बऱ्याच जणांनी मेसेज केलेले आहेत आणि आत्तासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत माझ्यामध्ये मिसकन्सेप्शन, वेगवेगळ्या प्रकारचे मिथ या कायद्याविषयी, सिटिझनशिप ॲक्टविषयी आहेत असं मला वाटतं. आणि आजच्या या एपिसोडमध्ये नेमके तुम्ही विचारलेले जे प्रश्न आहेत, तुमच्या मनातल्या आत्तासुद्धा जे डाऊट्स आहेत, त्याच डाऊटविषयी जे आहेत आणखीन फर्दर क्लॅरिफिकेशन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी आजच्या एपिसोडमधून करणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आणि माझ्या मते ती भ्रांती किंवा तो भ्रम किंवा ती चुकीची गोष्ट जी अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की हा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे, या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टमध्ये Article 14 आणि Article 15 यांचं त्या ठिकाणी उल्लंघन होतं आणि त्या अनुषंगानं हे जे हा जो कायदा आहे किंवा हा जो ॲक्ट आहे हा ॲक्टच मूळतः अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये काही अंशी जे आहे तथ्य आहे, हे बरोबर आहे की नाही याची चर्चा किंवा याच्याविषयीचा फायनल निर्णय हे नक्कीच ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी देईल. पण एक जी चुकीची गोष्ट मी बऱ्याच जणांकडून ऐकली, इनफॅक्ट काही जे आहे एक्सपर्टकडून सुद्धा जे आहे त्यांच्या बोलण्यामध्येही आली आणि ते त्या ठिकाणी जे आहे वापर करतात की कलम 15 या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या अनुसार जे आहे उल्लंघन होणार आहे. माझ्या मते दॅट इज फॅक्च्युअली इनकरेक्ट, ते चुकीचं आहे. का? सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट काय आहे आपल्याला माहीत आहे की 3 देश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि त्यामधले 6 धर्मीय, मुस्लिम सोडून बाकीचे 6 धर्मीय यांच्याशी संबंधित जे भारतामध्ये आलेले इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, म्हणजे थोडक्यात भारतामध्ये आलेले एक प्रकारे घुसखोर आहेत किंवा भारतामध्ये त्या देशांमधून आलेले जे नागरिक आहेत त्यांच्यासाठीचा हा कायदा आहे, त्यांना नागरिकत्व देण्यासाठीचा हा कायदा आहे. म्हणजे मूळतः हा कायदा कोणासाठीचा आहे? इल्लीगल इमिग्रंटसाठी. भारतीय जे नागरिक आज घडीला आहेत त्यांच्याशी संबंधित हा कायदा आहे का? ॲब्सोल्युटली नॉट. त्यांचा या कायद्याशी काहीच संबंध नाही. बाहेरच्या देशातून आमच्या देशामध्ये आज घडीला ऑलरेडी भारतामध्ये राहत असलेले जे लोक आहेत, जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, त्यांच्यासाठीचा हा कायदा त्या ठिकाणी आहे. मग आता ही जर बाब आपल्याला माहीत असेल तर मग आता थोडंसं भारतीय राज्यघटनेकडे पाहू. भारतीय राज्यघटनेमध्ये Article 14 आहे, Article 15 आहे. दिस इज फंडामेंटल राईट, हा मूलभूत अधिकार आहे. मग Article 14 काय? Article 14 सांगतं राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. आणि मग पुन्हा त्याच्या 2 गोष्टी आहेत ज्याला आपण म्हणतो इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्वजण समान आणि कायद्याचं सर्वांना संरक्षण हे समान रीतीनं मिळेल असं Article 14 सांगतं आणि हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या फंडामेंटल राईट्सचा एक भाग आहे. Article 15 काय सांगतं? Article 15 सांगतं प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, सेक्स, कास्ट, प्लेस ऑफ बर्थ.
म्हणजे सरकार किंवा राज्यव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही त्यांच्या नागरिकांमध्ये धर्म, जाती, जन्मस्थान, वंश वेगवेगळ्या या गोष्टींच्या आधारावर भेदभाव करू शकणार नाही. त्या ठिकाणी सरकारला किंवा राष्ट्रव्यवस्थेला समानतेचं तत्व त्या ठिकाणी अंगीकारावं लागेल. मित्रांनो, आता याच्यातली जी आहे, ज्याला आपण नुआन्सेस म्हणतो, याच्यातला बारकावा लक्षात घ्या. कलम 15 जे आहे, कलम 15 हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे. जर आपण फंडामेंटल राईट्सचा विचार केला किंवा मूलभूत अधिकारांचा विचार केला, तर कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 हे 5 जे आर्टिकल्स आहेत फंडामेंटल राईट्सचे, दीज आर एक्सक्लुसिव्हली अवेलेबल फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहेत. आणि बाकीचे फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड जे कलम आहेत, ते तुम्ही भारतीय नागरिक असा किंवा भारतीय नागरिक तुम्ही नसले जरी आणि भारतामध्ये जरी राहत असले तरीसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच कलम 14 हे इंडियन सिटिझन्स ॲज वेल ॲज इंडियन नॉन सिटिझन्स, भारतीय नागरिक त्याचबरोबर जे भारतीय नाही नागरिक नाहीत त्यांनासुद्धा कलम 14 ॲप्लिकेबल आहे. पण कलम 15 म्हणजे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, सेक्स, कास्ट, प्लेस ऑफ बर्थ हे फक्त भारतीय सिटिझन्स, भारतीय नागरिक यांनाच लागू होईल. आणि आपल्याला माहीत आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हे कोणासाठी आहे? इल्लिगल इमिग्रंट्स, म्हणजे बाहेरच्या देशामधून भारतामध्ये आलेले लोक. आज घडीला त्यांना सिटिझनशिप मिळालं नाही, आज घडीला त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं नाही, म्हणजे जे भारताचे नागरिकच नाही, तर त्यांच्यासाठी कलम 15, आर्टिकल 15 या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टला जर विरोध करायचा असेल कॉन्स्टिट्यूशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर आर्टिकल 14 आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन हे जे आहे तो विरोध एका ठिकाणी योग्य प्रकारे असू शकेल. पण कलम 15 आर्टिकल 15 या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टशी संबंधित रेफरन्स देणं माझ्या मते आपण टेक्निकली कुठेतरी त्यामध्ये चुकतो आहे. मग आता आर्टिकल 14 विरोधानुसारसुद्धा जे आहेत, काही जणं म्हणत आहेत की समानतेच्या तत्वाच्या विरोधात, तर काही जण त्या ठिकाणी म्हणतात, हरीश साळवेसारखे वकील त्या ठिकाणी म्हणतात की रिझनेबल क्लासिफिकेशन जे आहे त्याच्या आधारावर हा कायदा कलम 14 उल्लंघन करत नाही. काय खरं काय खोटं त्याचा न्यायनिवाडा हा सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी होईलच, पण कलम 15 नक्कीच या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टशी त्याचा संबंध नाही. तर पहिला मनामधला हा जर काही भ्रम असेल किंवा बोलताना आपण कॅज्युअली आर्टिकल 14 आर्टिकल 15 एकाच झटक्यामध्ये या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टशी त्याचा संबंध लावतो, माझ्या मते हे चुकीचं आहे. आर्टिकल 14 इज करेक्ट, आर्टिकल 15 या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टशी काही देणं घेणं नाही. दुसरा प्रश्न, दुसरी क्वेरी जी बऱ्याच जणांकडून विचारली जाते आणि ती म्हणजे असा प्रश्न विचारला जातो की सरकारने हा कायदा तर त्या ठिकाणी केला, पण सरकारचं हा कायदा बनवण्याविषयीचं टायमिंग चुकलं का? आज घडीला भारत सरकारसमोर एवढे मोठे प्रश्न उभे आहेत, मग ते आर्थिक प्रश्न असतील, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रश्न असतील, आंतरराष्ट्रीय काही प्रश्न असतील, ते प्रश्न सगळे सोडून दिले आणि भारत सरकारनं जे आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आणि त्याच्या संबंधितला वादविवाद सगळीकडे जे आहे त्याचीच चर्चा आणि सगळीकडे जे आहे त्यावरच लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. आता टायमिंग याच्याविषयी जर उत्तर द्यायचं असेल तर याला 2-3 अँगलनी आपल्याला पाहावं लागेल. पहिली गोष्ट, सरकार चालवणं किंवा गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशन इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि गव्हर्नन्स जे असतं, गव्हर्नन्स म्हणजे फक्त एकच गोष्टीचा निर्णय घेणं हे गव्हर्नन्स नसतं, याला आपण प्रशासन म्हणत नाही. म्हणजे जे कोणी सरकार असेल ते सरकार शेतीविषयी पण निर्णय घेतं, ते सरकार इंडस्ट्रीजविषयी पण निर्णय घेतं, ते सरकार वेगवेगळ्या प्रकारचं अर्बन टाऊन प्लॅनिंग जे असेल त्याच्याविषयीचाही निर्णय घेतं, एखादं गार्डन असेल ब्युटिफिकेशन ऑफ गार्डन त्याच्याविषयीचाही निर्णय घेतं. म्हणजे एखाद्या वेळी जर एखाद्या मंत्री महोदयांनी समजा एखाद्या गार्डनचं उद्घाटन केलं तर त्यावेळेस असं म्हणणं की अरे सगळा देश जो आहे या CAA NRCमध्ये सगळे त्याची चर्चा चालू आहे आणि तुम्ही जे आहे या गार्डनविषयी त्या ठिकाणी चर्चा करताय, माझ्या मते हे चुकीचं आहे. कारण गव्हर्नन्समध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो, तर जसं हा निर्णय घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून सरकारनं फक्त CAA कडेच लक्ष द्यावं आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. आता दुसरी गोष्ट, हेही तेवढंच खरं आहे की आज घडीला जे आहे
ही सगळी चर्चा किंवा हे सगळं जे काही त्याचा हो हल्ला त्या ठिकाणी होतो आहे हायपर या विषयाविषयी जे सगळे होत आहेत याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? मी म्हणेल याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे 24/7 मीडिया. कंटिन्युअसली जर सी ए विषयीच न्यूज चालू असतील, तेच जर आपल्याला दिसत असेल आणि त्याच्या माध्यमातून आपली मतं जर बनवण्यात येत असतील तर ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्यावर त्या ठिकाणी पडेल. जर मीडियाने 24/7 मीडियाने फक्त याच न्यूज दाखवण्याच्याऐवजी बाकीच्याही अँगलवर बाकीच्याही गोष्टींवर जर त्या ठिकाणी प्रकाश जोड टाकला तर माझ्या मते जे आहे बाकीच्यासुद्धा न्यूज किंवा बाकीचेसुद्धा इश्यूज तेवढे चर्चेमध्ये येऊ शकतात. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल पार्टीज, विरोधक. आज खरोखरच एवढे मोठे प्रश्न आहेत आणि खऱ्या अर्थानं इकॉनॉमी, आपली जी आहे अर्थव्यवस्था, आपली जी आहे बेरोजगारीचं प्रमाण, आपलं जे आहे महागाईचं प्रमाण, आपलं जे आहे एक प्रकारे आर्थिक मंदी, या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि या गोष्टींवर विरोधकांनी त्याचबरोबर मीडियाने त्या ठिकाणी प्रकाश जोड टाकणं, त्याला सिग्निफिकन्स देणं हे आवश्यक आहे. पण मीडियासुद्धा त्या प्रमाणात देत नाही, विरोधकसुद्धा त्या प्रमाणात देत नाही, अँड ॲज अ पीपल, ॲज अन इंडिव्हिज्युअल, एक नागरिक म्हणूनसुद्धा जे आहे या गोष्टींच्या झपाट्यामध्ये आपण येतो आणि आपण फक्त सी ए ए ऑर अँटी सी ए ए, एन आर सी ऑर अँटी एन आर सी याच चर्चेमध्ये वाहवत जातो. सरकारचं तर तो या ठिकाणी उद्देश असेल, कुठलंही सरकार असेल तर आपल्या फेवरेबल किंवा आपल्याला फायद्याच्या असणाऱ्या गोष्टींकडे जे आहे लक्ष विचलित करण्याचा कुठलंही सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आज घडीला जे आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून थोडीशी आपली बाजू कमकुवत या स्थितीला त्या ठिकाणी दिसते. मग हे विरोधकांचं काम आहे, हे मीडियाचं काम आहे त्याला हायलाईट करणं. सरकार तर प्रयत्न करेल की या कमकुवत बाबींकडे जे आहे सामान्य जनतेचं लक्ष त्या ठिकाणी जाऊ नये. मग या ठिकाणी चूक आपली आहे, म्हणून हा सगळ्याच्या सगळा जो काही वाद आहे त्याचं खापर सरकारवर फोडणं माझ्या मते हेही चुकीचं आहे. टायमिंग जे आहे सरकारचं चूक आहे असं म्हणणं हेही जे चुकीचं आहे. सरकार सरकारच्या दृष्टीनं काम करत आहे, आपण जे आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपणसुद्धा आपली भूमिका त्याच्यानुसार बनवली पाहिजे. तिसरा एक वाद म्हणा किंवा बऱ्याच वेळी जो आहे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की हा कायदा जो आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, या कायद्यानुसार भारताच्या मुस्लिमांचं जे आहे सिटिझनशिप, भारताच्या मुस्लिमांशी संबंधित, भारताच्या मुस्लिमांशी संबंधित त्यांचं नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे असा काही जणांचा त्या ठिकाणी आरोप आहे. मी म्हणेल मुस्लिमांचंच नाही, भारतातल्या कुठल्याही व्यक्तीचं फक्त सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टमुळे जे आहे त्यांचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. कारण हा कायदाच मूळतः इल्लीगल इमिग्रंट म्हणजे ऑलरेडी दुसऱ्या देशांमधून भारतामध्ये आलेले आहेत आणि या 31 डिसेंबर 2014 ते भारतामध्ये ऑलरेडी आलेले आहेत, भारतामध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठीचा हा कायदा आहे. म्हणजे ऑलरेडी जे भारताचे नागरिक आहेत त्यांचं या कायद्याशी प्रत्यक्षरित्या काहीच देणं घेणं नाही. त्यामुळे हा जो एक समज किंवा हा जो एक गैरसमज आहे की याच्यामुळे भारताच्या मुस्लिमांचं किंवा भारताच्या लोकांचं नागरिकत्व जाईल हे बिलकुल चुकीचं आहे. पण हां, जर येणाऱ्या काळामध्ये एन आर सी नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझन्स हे जर पूर्णपणे इम्प्लिमेंट केलं तर मग त्यातल्या काही बाबी या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टसोबत एकत्र जोडल्या तर त्यातून अशी गोष्ट मात्र त्या ठिकाणी निघू शकते की काही एका विशिष्ट कम्युनिटी, एका विशिष्ट समाजाला काही बाबी या ज्या आहेत भेदभावपूर्ण असू शकतात असं त्या ठिकाणी येईल. पण हे केव्हा येईल? ज्यावेळेस एन आर सी त्याचे रूल्स, त्याचे नियम हे एक्झॅक्टली डिक्लेअर होतील आणि त्याच्यानुसार एन आर सी जे आहे इम्प्लिमेंट होईल, त्यावेळेस ही सगळी चर्चा जी आहे कामाची आहे. आज घडीला एन आर सी विषयीची कुठलीही घोषणा किंवा एन आर सीच्या इम्प्लिमेंटेशनविषयीची जी आहे कुठलीही बाब आलेली नाही. येस, त्या ठिकाणी मोठं कन्फ्युजन आहे. मंत्री काहीतरी एक म्हणतात, प्रधानमंत्री काहीतरी एक म्हणतात. नक्कीच या गोष्टीमुळे सरकारच्या विश्वासार्हतेला एक प्रकारे तडा बसलेला आहे ही खरी गोष्ट आहे. पण एन आर सी जी गोष्ट अजून आलीच नाही संपूर्ण भारतामध्ये, त्याच्याविषयी जे आहे येण्याच्या आधीच सगळे आडाखे बांधणं आणि त्याच्यानुसार म्हणणं की हा जो आहे फार मोठा अन्याय आहे, माझ्या मते कुठेतरी जे आहे वी शूड होल्ड आर हॉर्सेस, इतक्या लवकर त्याच्याविषयी कॉमेंट देण्याची गरज त्या ठिकाणी नाही. एक आणखीन एक प्रश्न किंवा बराच आणखीन एक वाद त्या ठिकाणी आहे की 11 राज्यांनी या कायद्याला जो आहे विरोध दाखवलेला आहे आणि केंद्र सरकारनं म्हणजे भारताच्या संसदेनं हा तर कायदा पास केलेला आहे. मग खरोखरच हा कायदा पुढे जाईल का जाणार नाही?
बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुसार नागरिकत्वाविषयी नियम बनवण्याचा, कायदा बनवण्याचा संपूर्णतः अधिकार हा युनियन लिस्टमध्ये, केंद्र सूचीमध्ये येतो. म्हणून हा केंद्राच्या अखत्यारीतला, भारतीय संसदेच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे भारताच्या संसदेनं, म्हणजेच लोकसभेनं, राज्यसभेनं आणि आता राष्ट्रपती महोदयांनी त्यावर स्वाक्षरी केल्यामुळे हा कायदा जो आहे, ही कायद्याची प्रक्रिया जी आहे ती प्रॉपरली पार पडलेली आहे. त्यामध्ये जे आहे कुठेही खोट नाही. हां, हे भारताच्या संसदेच्या हा कायदा केल्यानंतर सुद्धा हे भारताच्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे का, हे सेक्युलर प्रिन्सिपलच्या विरुद्ध आहे का, हे कलम 14 विरुद्ध आहे का? ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे, कायद्याचा जो अर्थ आहे आणि जी व्हॅलिडिटी ऑफ दिस पर्टिक्युलर लॉ आहे, आपलं सुप्रीम कोर्ट त्याविषयी निर्णय त्या ठिकाणी घेईल. पण ॲज फार ॲज प्रक्रिया इज कन्सर्न, केंद्र सरकारला याबाबतीत पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही म्हणाल की केरळ सरकारनं तर जे आहे त्याच्याशी संबंधित एक रिझोल्युशन पास केलं की आमचा जो आहे या CAA विरोध आहे म्हणून. येस, हे काय आहे? रिझोल्युशन आहे. म्हणजे तशा प्रकारचा एक प्रस्ताव, तशा प्रकारचा एक रिझोल्युशन, त्या ठिकाणचे केरळचे जे आमदार आहेत त्यांचं ते मत आहे आणि त्याच्यानुसार केरळच्या विधानसभेनं तशा प्रकारचा प्रस्ताव पास करणं यामध्ये सुद्धा काही गैर नाही आहे. त्यांनी कायदा केला नाही की बाबा जे आहे CAA जो आहे विरोध आहे आणि तो कायदा जो अशा कायदा केला नाही, तो प्रस्ताव फक्त आहे, ती त्यांची भावना आहे. तर वेगवेगळ्या राज्य सरकारांना किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या विधानमंडळांना असा प्रस्ताव पारित करणं त्याच्यात काही गैर नाही. पण हा केंद्राचा कायदा असल्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी भारतीय राज्यघटनेनुसार या सगळ्या राज्यांना करणं भाग आहे. आणि समजा राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर केंद्र सरकारकडे भारतीय राज्यघटनेनुसार जो आहे तो अधिकार आहे की केंद्राचे जे निर्देश आहेत, डिरेक्शन्स ऑफ सेंटर, त्या डिरेक्शन्स ऑफ सेंटरला, केंद्राच्या निर्देशाला, म्हणजेच केंद्राच्या अधिकारांना कम्प्लाय केलं नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही, म्हणजेच एक प्रकारे त्या राज्यांमधली कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी, संवैधानिक व्यवस्था जी आहे ती संवैधानिक व्यवस्था गडबडा गई है. देर इज अ ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन दॅट पर्टिक्युलर स्टेट. या आधारावर त्या ठिकाणी आर्टिकल 356 अंतर्गत त्या ठिकाणी राजवट, राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला याच्या माध्यमातून प्राप्त होतो. ही झाली रूल पोझिशन. पण याची दुसरी बाजू जर आपण पाहिली, केंद्राचा जरी अधिकार असला, संसदेनं जरी हा कायदा पास केला असला, तरीसुद्धा अल्टिमेटली या कायद्याची अंमलबजावणी, त्याच्याशी संबंधित सगळी प्रक्रिया ही कोणाला करायची आहे? ही राज्य सरकारांना करायची आहे. तर जोपर्यंत राज्य सरकारांचा पाठिंबा केंद्राला मिळणार नाही, जोपर्यंत तशा प्रकारची एकवाक्यता होणार नाही, खरोखरच संपूर्णपणे या कायद्याची अंमलबजावणी करणं हे केंद्र सरकारला अवघड त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू हॅव दी कम्युनिकेशन, टू हॅव दी कन्सेन्सस, चर्चा करणं आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढणं हे केंद्र सरकारच्या त्याचबरोबर राज्य सरकारच्या दोघांच्याही ते फायद्याचं आहे. आज घडीला यामध्ये मात्र वादविवाद त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी केंद्र सरकारबाबतीत आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. युजली असं होत असतं की कुठलाही कायदा बनवण्याच्या आधी केंद्र सरकार, सत्ताधारी पक्ष, त्यातले जे स्टेक होल्डर्स असतात, म्हणजे थोडक्यात त्या कायद्याशी संबंधित जे वेगवेगळे लोक आहेत, जे वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय करतं, त्यांचे इनपुट्स घेतं आणि सर्वसमावेशकता त्या निर्णयामध्ये, त्या कायद्यामध्ये कशी येईल याचा वेळोवेळी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं. दुर्दैवानं असं दिसतं आहे की या ठिकाणी केंद्र सरकारने 303 खासदार लोकसभेमध्ये आहेत, राज्यसभेमध्ये सुद्धा जे आहे बरोबर ते गणित जुळून आलं. याच्या अनुषंगानं लोकसभा आणि राज्यसभामध्ये तो कायदा पास केला, म्हणजे ती कायद्याची प्रक्रिया तर पास केली, पण त्याच्यानंतर ज्या प्रकारचा विरोध वेगवेगळ्या स्तरामधून या कायद्यासाठी होतोय, माझ्या मते केंद्र सरकार त्याच्यासाठी तयार नव्हतं, किंवा केंद्र सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणावर बॅकलॅश येईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा विरोध होईल अशी त्या ठिकाणी कल्पना नसेल. आणि म्हणूनच या ठिकाणी उलटं होतं आहे की कायदा बनवण्याच्या अगोदर लोकांशी, वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा करण्याच्याऐवजी आता कायदा बनवल्यानंतर केंद्र सरकारला ही गरज वाटते आहे की घराघरात जाऊन,
समाजामध्ये जाऊन या कायद्याचं महत्त्व समजावून सांगावं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी चर्चा करावी, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी चर्चा करावी, हे आत्ता करण्याच्या ऐवजी जर कायदा बनवण्याच्या आधीच हे सगळं केलं असतं आणि हे इनपुट्स घेऊन आणखीन या कायद्यामध्ये काही योग्य ते बदल करून असा जर कायदा बनवला असता, सर्वसमावेशक कायदा बनवला असता, तर माझ्या मते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला त्याचा जास्तीचा फायदा झाला असता. आणखीन एक वाद किंवा आणखीन एक प्रश्न जो बऱ्याच वेळी या ठिकाणी उपस्थित होतो आणि तो म्हणजे या कायद्यामुळे नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत, पूर्वेतर राज्य जे आहेत, त्या पूर्वेतर राज्यांवर अन्याय होतोय का? माझ्या मते प्रांजळपणे मला या ठिकाणी कबुली द्यावी लागेल की हो, या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टमुळे नॉर्थ ईस्टर्न स्टेटवर एक प्रकारे अन्याय झाल्यासारखंच आहे. बघा, असं एक पिक्चर क्रिएट केलं जातं आहे की हा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे हिंदू मुस्लिम, मुस्लिमांना कुठेतरी जे आहे झुकतं माप या कायद्यानुसार देण्यात येतं आहे. पण खरं जर पाहिलं तर पूर्वेतर राज्यांमध्ये हा हिंदू मुस्लिम प्रश्न नसून इनसाइडर वर्सेस आउटसाइडर, म्हणजे या पूर्वेतर राज्यांमधले मुख्यतः आसाममधले जे मूळचे आसामी आहेत त्यांच्यामधला आणि बाहेरून आलेले बांगलादेशी असतील किंवा वेगवेगळ्या देशांमधून आलेले अशा प्रकारचे जे इल्लिगल इमिग्रंट्स आहेत, बाहेरून आले आणि ते आसाममध्ये किंवा या पूर्वेतर राज्यांमध्ये जे आहे त्या ठिकाणी स्थायिक झाले, खरं म्हटलं तर त्यांच्यामधला हा वाद आहे. आता नेमकं काय झालं, हे जे इनसाइडर आहेत, तिथले जे लोकल पीपल आहेत, तर त्यांची आपली आपली एक संस्कृती आहे, त्यांची आपली आपली जी आहे खानपानाची पद्धती आहे, त्यांची आपली आपली एक भाषा आहे. आणि मग आता हे मूळचे जे लोक आहेत, हळूहळूहळू काय झालं, स्थलांतर होत बाहेरच्या देशांमधले, त्याचबरोबर बाहेरच्या राज्यांमधले लोक तिथं आले, तिथेच राहू लागले. आणि याचा परिणाम कुठेतरी तिथली जी डेमोग्राफी आहे, तिथली जी जनसंख्या आहे, तिथली जी लोकसंख्या आहे, त्यांच्या प्रमाणामध्ये तो बदल झाला. पर्यायाने त्यांची जी संस्कृती आहे, त्यांची जी भाषा आहे, त्या संस्कृती आणि भाषेवरच एक प्रकारे हा घाला आहे. आणि या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या माध्यमातून हे बाहेरचे आलेले जे लोक आहेत त्यांना आपल्या देशामधून बाहेर हुसकावून लावण्याच्याऐवजी, बिकॉज ट्राय टू रिमेंबर, दीज आर इल्लिगल इमिग्रंट्स, हे इल्लिगली गैरकायदेशीर पद्धतीनं भारतामध्ये आले आणि भारतामध्येच गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. तर केंद्र सरकारनं किंवा भारत सरकारने असा टफ स्टान्स घ्यायला हवा होता की ते हिंदू असो मुस्लिम असो, जर तुम्ही इल्लिगल पद्धतीनं या ठिकाणी आले तर तुम्हाला या देशांमधून बाहेर काढण्यात येईल. पण असं करण्याच्याऐवजी आपण त्यात म्हटलं की बाबा, काही धर्मीय तुम्हाला आम्ही भारताचं नागरिकत्व देऊ, काही विशिष्ट धर्मीय असाल तर तुम्हाला जे आहे भारताचं नागरिकत्व, तुम्ही इल्लिगल इमिग्रंट असला तरी तुम्हाला जे आहे भारताचं नागरिकत्व मिळणार नाही आणि काही जणांना भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे याचा नेमका प्रॉब्लेम कोणाला आहे, हे पूर्वेतर लोक जे आहेत त्यांच्या नोकऱ्या, तिथली संसाधनं, तिथलं पाणी, तिथलं अन्न वगैरे वगैरे वगैरे, या गोष्टींमध्ये वाटेकरी या इल्लिगल इमिग्रंट्सला सिटिझनशिप दिल्यामुळे वाढणार आहे. त्याचबरोबर तिथलं राजकीय गणित, तिथलं राजकीय प्रतिनिधित्व हे सुद्धा त्या ठिकाणी बदलणार आहे, कारण या लोकांना, बाहेरून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार हा सुद्धा सिटिझनशिप मिळाल्यामुळे प्राप्त होणार आहे. सो ओव्हरऑल विचार केला तर या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समधल्या पॉप्युलेशनला मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की बाबा, आसाम ॲकॉर्ड जे आहे, थोडक्यात आसाम करार जो आहे 1985 राजीव गांधी सरकार, त्यावेळेसचं केंद्र सरकार आणि आसाम सरकार आणि आसाममधलं ऑल आसाम स्टुडंट्स युनियन नावाची जी संघटना होती त्यांच्यामध्ये हा करार त्या ठिकाणी झाला होता. आणि त्या करारानुसार काय ठरलं होतं की बाबा, 24 मार्च 1971 ही जी आहे, 25 मार्च 1971 दॅट वॉज द कट ऑफ डेट, म्हणजेच 25 मार्च 1971 आधी आलेले जे काही आसाममधले जे लोक आहेत त्यांना जे आहे इथलं नागरिकत्व देण्यात येईल, 25 मार्च 1971 नंतर आलेल्या लोकांना या आसाममध्ये या NRC थोडक्यात नागरिकत्व त्या आहे त्यांना देण्यात येणार नाही, त्यांना इल्लिगल इमिग्रंट त्या ठिकाणी ठरवण्यात येईल. मग असा आसामचा काय करार झाला आणि त्या करारानुसार सांगितलं की त्यासाठी आम्ही काय करू, 3 Ds आपण त्याला म्हणतो, की आम्ही पहिल्यांदा जे आहे अशा लोकांना डिटेक्ट करू, त्यासाठी आम्ही यादी बनवू, मग जे इल्लिगल इमिग्रंट आहेत त्यांचं नाव आम्ही यादीमधून काढून टाकू आणि अशा लोकांना आम्ही डिपोर्ट करू, म्हणजे त्यांच्या देशांना आम्ही वापस पाठवू. मग अशा प्रकारचं डिटेक्शन, डिलिशन अँड डिपोर्टेशन
याचा समावेश या 1985 आसाम करारामध्ये होता. पण हा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जर आपण पाहिला तर यामध्ये काय झालेलं आहे, ती 25 मार्च 1971 तारीख गेली आणि सरकारने एक नवीनच तारीख तयार केली आणि ती म्हणजे 31 डिसेंबर 2014. दॅट वॉज द कट ऑफ डेट. म्हणजे 31 डिसेंबर 2014 आधी जे लोक आले त्यांना सर्वांना जे आहे अशा प्रकारचं नागरिकत्व आम्ही त्यांना प्रदान करून देऊ आणि 31 डिसेंबर 2014 नंतरचे जे आहेत त्याच्याविषयी सरकारनं काही कॉमेंट त्या ठिकाणी केलेलं नाही. मग का आसाम करारानुसार जर 25 मार्च 1971 जर डिसाईड झालं होतं तर तुम्ही ही तारीख 31 डिसेंबर 2014 कुठल्या आधारावर त्या ठिकाणी चेंज केली, सरकारतर्फे याचं सुद्धा जे आहे योग्य प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. असे वेगवेगळे मुद्दे आहेत या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टविषयी की जे खरोखरच आपल्याला वाचून समजून मगच त्याचं इंटरप्रिटेशन आपण करायला हवं. एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण त्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या देशासमोर आजसुद्धा आर्थिक मुद्दे आहेत, आंतरराष्ट्रीय मुद्दे आहेत, पर्यावरणाचे मुद्दे आहेत, त्यावरसुद्धा तेवढंच लक्ष आपल्या सगळ्यांनी आपल्या मीडियानी देणं हे अपेक्षित आहे. आपल्या विरोधकांनीसुद्धा जे आहे, विरोधी पक्षांनीसुद्धा जे आहे त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. पण यामध्ये आपण सगळेच कुठेतरी कमी पडतो आहे असं कधीकधी आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, आजचा एपिसोड आपण इथेच थांबवूया. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा कुठला तरी नवीन विषय, पुन्हा कुठली तरी नवीन चर्चा. कार्यक्रम मात्र एकच ज्याचं नाव आहे तयारी स्पर्धात्मक परीक्षांची. चॅनलसुद्धा तुमचं आवडतं MGM कम्युनिटी रेडिओ 90.8 90.8 अचूक आणि थेट.